छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आपले केंद्रीय राज्यमंत्री भागवतजी कराड, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी अतुलजी सावे ज्यांच्या प्रयत्नातून गंगापूर उपसा सिंचन योजना या गंगापूरच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी नेते आहे आणि सिंचनाची सोय उपलब्ध करून देते आहे, ते आपले लोकप्रिय आमदार प्रशांतजी बंब, आपले माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित श्री संजय खंबायते, श्रीरीश बोराळकर, समीर राजूरकर, सुहास शिरटाट, किशोर धनायत, भाऊराव देशमुख, शालिनीताई बुंदे, बन्सीलाल बम, विकास कापसे, एल जी गायकवाड, अमोल जाधव, प्रशांत देसरडा, दीपक कपूर, आस्तिक पांडे, विकास मीणा, विजय घोगरे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे जय जवान जय किसानचा नारा देणारे लालबहादूर शास्त्रीजी यांची आज पुण्यतिथी, मी त्यांना देखील अभिवादन करतो। गंगापूरचा आजचा हा कार्यक्रम जय किसानचा नारा देणारा कार्यक्रम आहे। खरं म्हणजे गावाचं नाव गंगापूर आहे, पण गाव तहानलेलं होतं। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न होता आणि शेतीच्या पाण्याचाही प्रश्न होता। 30 जून 2023 मी या ठिकाणी आलो होतो आणि जलजीवन मिशनच्या कामाचं भूमिपूजन केलं होतं आणि त्याच वेळेस मी गंगापूर उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीची प्रत घेऊन आलो होतो आणि सांगितलं होतं जानेवारी महिन्यात पुन्हा येईल, त्यावेळी भूमिपूजन या ठिकाणी या योजनेचं आम्ही करू। आणि मला आज आनंद आहे की आपण ही भूमिपूजनाचं काम आज खरं म्हणजे या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आज आपण पाहू शकतो जलजीवन मिशनचं जे काम सुरू केलं होतं त्याची कामं देखील जवळपास इथे 1078 कोटी रुपयाचं काम आपण सुरू केलं होतं। 6 महिन्यापूर्वी भूमिपूजन झालं, 25% कामं ही त्याची पूर्ण झाली आहे। आपण शब्द पाळणारे लोक आहोत, आपण फसवणारे लोक नाही आहोत आणि आज या गंगापूर उपसा सिंचन योजनेचा लाभ 40 गावांना होणार आहे। या 40 गावातली 25,000 एकर जमीन ही पूर्णपणे सिंचनाखाली त्या ठिकाणी येणार आहे आणि हा एक असा युनिक कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी पूर्णपणे ड्रिप पद्धतीनं हे इरिगेशन करण्यात येणार आहे, म्हणजे शेतकऱ्याला ठिबक सिंचनातून थेट त्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवणारी एकमेव योजना म्हणजे प्रशांत बंब यांनी मंजूर करून आणलेली ही गंगापूर उपसा सिंचन योजना आहे। त्यामुळे मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि याला कुठेही पैशाची कमतरता नाही, निधी उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आत्ताच मी सांगितलं, आता या उपसा सिंचन योजनेला जी काही वीज लागणार आहे त्याच्याकरता आम्ही सोलारचा प्रकल्प मंजूर करून देणार आहोत, म्हणजे लागणारी वीज देखील सोलारच्या माध्यमातून येईल, शेतकऱ्यांना कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता या निमित्ताने राहणार नाही। खरं म्हणजे आपण बघतो, साधारण ॲव्हरेज विचार केला तर ज्या ठिकाणी पाणी कमी असतं, आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे, आमची गृहिणी एका वर्षामध्ये 2.5 महिने पाणीच भरत असते, म्हणजे ती रोज जेवढं पाणी भरते याची एकत्रित बेरीज केली तर 2.5 महिने
ती वर्षाला केवळ पाणी भरते, आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आमच्या माता भगिनींना या त्रासातनं मुक्त करण्याचं ठरवलं, आणि त्यामुळे आज जल जीवन मिशन असेल किंवा सिंचन असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मराठवाडा म्हणजे दुष्काळ, ही मराठवाड्याची ओळख मिटली पाहिजे, हे काम आम्ही 2015 पासून हातामध्ये घेतलं. वाहून जाणारं पाणी मराठवाड्यामध्ये आणण्याकरता आम्ही प्रकल्प तयार केला, आम्ही जलमंडलमध्ये त्याला मान्यता दिली, आम्ही त्या ठिकाणी जल आराखडा तयार केला, एकात्मिक आराखडा तयार करून गोदावरीचं खोरं जे तुटीचं खोरं आहे या खोऱ्यामध्ये पाणी आणण्याची योजना तयार केली. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात काही काळ सरकार नव्हतं, ही योजना गुंडाळून ठेवण्यात आली. आज आमची मराठवाडा ग्रीडची योजना, त्या योजनेची तर हत्याच मध्यंतरीच्या उद्धव ठाकरे सरकारने केली, पण पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर वॉटर ग्रीडचं काम देखील आपण सुरू केलं, आणि मराठवाड्यामध्ये वाहून जाणारं पाणी आणून या मराठवाड्यातला दुष्काळ हा कायमचा संपवायचा. या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही, अशा प्रकारचा निर्धार हा आपण त्या ठिकाणी केला, आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात काम सुरू झालं. आपल्याला आश्चर्य वाटेल, आताही आपण मराठवाड्यामध्ये कॅबिनेटची बैठक घेतली, 18,500 कोटी रुपयाचे मराठवाड्याचे प्रकल्प आपण त्या ठिकाणी मंजूर केले. 1.5 वर्षामध्ये 5,000 कोटी रुपये मराठवाड्यामध्ये सिंचनाकरता आपण उपलब्ध करून दिले, आणि खऱ्या अर्थानं मराठवाड्याला एक मोठी गती सिंचनाच्या बाबतीत आपण दिली. मराठवाड्याचं हक्काचं पाणी कृष्णा खोऱ्यातलं जे केवळ स्वप्नवत वाटत होतं ते पाणी देखील आणण्याकरता कृष्णा मराठवाडा योजना 11,000 कोटीची योजना मंजूर केली, त्याला पैसा दिला, आज काम पूर्ण होत आहे. येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये हे पाणी देखील मराठवाड्यामध्ये पोहोचणार आहे. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे जे पळवून नेलेलं होतं ते तुमच्या हक्काचं पाणी तुमच्यापर्यंत परत आणण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलं. आज आपण पाहू शकतो नांदूर मध्यमेश्वर या प्रकल्पातनं गंगापूर वैजापूर करता आपण त्या ठिकाणी 43,000 हेक्टरला लाभ मिळेल अशी योजना तयार केली. निम्न दुधना प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा या 2 गावांमध्ये आणि परभणी जिल्ह्यातील सेलू मानवत जिंतूर परभणी या 4 तालुक्यात 116 गावांना 34,438 हेक्टर सिंचनाचा लाभ मिळेल अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी आपण उभी केली. आणि एकूण जर 1.5 वर्षाचा हिशोब लावला, केवळ या 1.5 वर्षाचं, मागच्या 5 वर्षाचं सांगत नाही, माझ्याकडे सिंचन विभाग आल्यानंतर गेल्या 1.5 वर्षामध्ये मराठवाड्यातल्या प्रकल्पांना 31,751 कोटी रुपयाची सुधारित मान्यता आपण त्या ठिकाणी दिली, ज्यातनं मराठवाड्यामध्ये 4,69,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे. म्हणजे जवळपास 5,00,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली आणण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतोय. आणि एवढंच नाही तर आज आम्ही वर्ल्ड बँकेकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, सांगली कोल्हापूर इथे सातत्याने पूर येतो, पुराचं पाणी हे डायव्हर्ट करून आम्हाला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आणायचं आहे. आणि त्याही प्रकल्पाला आत्ता नुकतीच केंद्र सरकारने आणि वर्ल्ड बँकेने मान्यता दिलेली आहे. हे वाहून जाणारं पाणी जे समुद्राला जात आहे ते पाणी देखील वळवून आपण या सगळ्या दुष्काळी भागापर्यंत आणण्याचं काम हे या ठिकाणी करतोय. आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण हे काम करतो. आणि हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे, मागच्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना आपण केली, आणि मी त्याही बाबतीत प्रशांत बम तुमचं मनापासून अभिनंदन करेन. जलयुक्त शिवारचं काम या गंगापूर मतदारसंघामध्ये जे तुम्ही केलं, बजाज फाउंडेशनच्या मदतीतून जे काही त्या ठिकाणी नदीचं नाल्याचं काम तुम्ही केलं, त्यामुळेच दुष्काळामध्ये देखील तुम्ही टिकू शकलात. आणि आता मला सांगताना आनंद वाटतो, जलयुक्त शिवारचा टप्पा 2 आपण सुरू केलेला आहे. एकीकडे मागेल त्याला शेततळे योजना, केवळ शेततळे नाही, शेततळ्यासोबत अस्तरीकरण, त्याच्यासोबत ड्रीप इरिगेशन,
त्याच्यासोबत कॉटन श्रेडर, त्याच्यासोबत पेरणी यंत्र, सगळ्या गोष्टी जेवढे शेतकरी मागतील तेवढ्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. आपल्याला कल्पना आहे, नमो शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली. माननीय प्रधानमंत्री शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतात. आता महाराष्ट्राचं सरकारही 6,000 रुपये देते. 12,000 रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे आपल्या सरकारने सुरू केलं. 1 रुपयात पीक विम्याची योजना आपण आणली. 1,57,00,000 आमच्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आणि यातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आपण मदत करण्याचं काम केलं. आता ही नैसर्गिक आपत्तीमध्ये 1.5 वर्षामध्ये 12,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना देण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालं. आणि म्हणूनच निश्चितपणे कुठेतरी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हा प्रयत्न आपला आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आता केवळ आपण ड्रीप इरिगेशन करतोय असं नाही आहे, पीक पद्धतीतला बदल देखील करतो. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. पीक हे मोठ्या प्रमाणात आपल्याला बागायती पिकं घेता आले पाहिजे, बागा तयार झाल्या पाहिजे, व्हॅल्यू वाढली पाहिजे असा प्रयत्न आपण करतो. पण याच्या सोबत आपल्याला विनंती आहे, येत्या काळामध्ये नैसर्गिक शेतीकडे आपल्याला वळायचं आहे. आज आपल्या जमिनीची पोत ही आपण इतक्या मोठ्या प्रमाणात केमिकल वापरले की त्याच्यामुळे ती खराब होते, आपली उत्पादकता कमी होते आहे. आज नैसर्गिक शेतीमुळे उत्पादकता देखील वाढते आहे आणि नैसर्गिक शेतीमुळे आपली जमीन जी खरं म्हणजे आपण काळी आई म्हणतो, आपल्या आईला विष देण्यापेक्षा आपल्या आईला विषमुक्त करून तीच आई आपल्याला आहे त्याच्यापेक्षा दुप्पट देईल अशा प्रकारचं नैसर्गिक शेती मिशन हे आपण सुरू केलं आहे. 25,00,000 हेक्टर जमिनीमध्ये नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून विषमुक्त शेती करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो आहे. आणि माझी आपल्याला विनंती आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याला हे काम या ठिकाणी करायचं आहे. आज आपण पाहतोय मराठवाड्याकरता रेल्वेचे प्रकल्प असतील, रस्त्यांचे प्रकल्प असतील, मोठ्या प्रमाणात प्रकल्प आपण केले आहेत आणि आपल्या शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळाली पाहिजे आणि दिवसा 12 तास 365 दिवस वीज मिळाली पाहिजे याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी अभियान सुरू केलं. 4,000 मेगावॅटचे टेंडर झाले आहेत. पुढच्या 3 वर्षामध्ये सगळीकडचे फिडर हे आम्ही सौर ऊर्जेवर नेणार आहोत आणि त्याचा परिणाम असा असेल की या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला 365 दिवस आम्ही दिवसा वीज देऊ, रात्रीची वीज शेतकऱ्यांना घ्यावी लागणार नाही. हा महत्वाकांक्षी प्रयोग हा देखील आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रशांत बंब तुम्ही सांगितलं की आपले वेगवेगळे प्रकल्प आहे, मग आपला सुली भंजन खुलताबादवाला जो प्रकल्प आहे त्यालाही निधी आपण उपलब्ध करून देतो आहोत. आपल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करता देखील निधी जो आहे तो आपण त्याला निश्चितपणे उपलब्ध करून देतो आहोत, त्यामुळे काळजी करू नका. खरं म्हणजे हा आमचा प्रशांत बंब जो आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. एक ते गंगापूरवाल्यांचं रहस्यच समजत नाही, 25 वर्षात हा मोठाच होत नाही, पोरं मोठे झाले पण प्रशांत बंब युवा नेताच दिसतो. पण तो नुसता दिसतो असं नाही आहे, इतकी कल्पकता प्रशांतकडे आहे की ती कल्पकता वापरून इतके वेगवेगळे प्रकल्प तो करत असतो. जेवढे वेगवेगळे प्रकल्प प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघात केले, मी दाव्याने सांगतो राज्यातल्या इतर कुठल्याही मतदारसंघात हे काम झालेलं नाही आहे. खरोखर मी तुमचे आभार मानतो, प्रशांत बंबचे मानत नाही, मी तुमचे आभार मानतो. तुम्ही हुशार आहात, तुम्ही योग्य माणूस निवडून दिला म्हणून हे सगळं या ठिकाणी झालं. म्हणून मी तुमचे अतिशय मनापासून या ठिकाणी खरं म्हणजे आभार मानतो. बघा असं आहे की आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या वस्तूंचं वाटप करतोय. आज आमच्या माता भगिनी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आता नवीन महिला धोरण त्या ठिकाणी जाहीर केलं आहे आणि या नवीन महिला धोरणामध्ये एकीकडे माता भगिनींच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टीने मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना हातामध्ये घेतलेल्या आहेत आणि आमच्या माता भगिनींना एसटीच्या प्रवासामध्ये 50% सूट तर आपण दिलीच आहे. पण त्यासोबत आता घरामध्ये मुलगी जन्माला आली
तर लेक लाडकी योजनेमुळे ज्या घरी मुलगी जन्माला येईल ते घर लखपती होणार आहे, त्या मुलीला 1,00,000 रुपये 18व्या वर्षी मिळणार आहेत, अशा प्रकारची व्यवस्था देखील आपण या ठिकाणी केली आहे। खरं म्हणजे आता तुमचं सरकार आलंय, मागचं जे सरकार होतं 2.5 वर्ष जलयुक्त शिवारच्या पाठीत खंजीर खुपसला, मराठवाडा वॉटर ग्रीडच्या पाठीत खंजीर खुपसला, समृद्धीच्या पाठीत खंजीर खुपसला, प्रत्येकाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे त्या सरकारने या ठिकाणी केलं। पण बंधू भगिनींनो, तुमच्या आशीर्वादानं सरकार आलं आणि काल आमच्या अध्यक्षांनी हे सरकार सुप्रीम कोर्टाने ठरवलेलं वैध सरकार आहे हे सांगून सरकारवर पूर्ण शिक्कामोर्तब केलेलं आहे। आता बघा, आपण जर बघितलं तर या ठिकाणी लहानपणी आपण एसे लिहायचो, लहानपणी निबंध लिहायचो, मी क्रिकेटर असतो तर, मी शास्त्रज्ञ असतो तर, मी पक्षी असतो तर। राज्यामध्ये एक व्यक्ती असा निघाला आहे की रोज निबंध सांगतो, मी मुख्यमंत्री असतो तर। आता मी मुख्यमंत्री असतो तर मी हे केलं असतं, मी ते केलं असतं, मी ते केलं असतं। 2.5 वर्ष ज्यांना मुख्यमंत्री बनवलं, 2.5 वर्षात ते घराच्या बाहेर देखील पडले नाहीत आणि आता मात्र ते सांगतात मी मुख्यमंत्री असतो तर काय केलं असतं। मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही जरूर घरी बसून निबंध लिहा, काही फार तुम्हाला करण्याचं कारण नाही आहे। जनतेच्या सेवेत जे करायचं आहे ते आम्ही निश्चितपणे करणार आहोत। आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी फार लांबलचक या ठिकाणी बोलणार नाही, पण एवढंच सांगतो, पाणी म्हणजे जीवन। जिथे पाणी पोचतं तिथे समृद्धी पोचते, जिथे पाणी पोचतं तिथे सुबत्ता येते। हे पाणी तुमच्यापर्यंत आता पोचणार आहे आणि निश्चितपणे या भागाचं चित्र बदलणार आहे। आणि हे बदललेलं चित्र पाहण्याकरता प्रशांत बंब याच्या उद्घाटनालाही मीच येणार आहे, लक्षात ठेवा, आजच लिहून घ्या, नाही तर दुसऱ्या कोणाचं नाव छापून टाकाल। त्यामुळे लवकरच याच्या उद्घाटनाला देखील मी येईल हा विश्वास व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।